संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। संगमनेरमध्ये मागील काही दिवसांपासून डॉक्टर सुजय विखे पाटील विरुद्ध डॉक्टर जयश्री थोरात असा वाद पाहायला मिळतोय। सुजय विखे पाटलांच्या सभेमध्ये वसंतराव देशमुख यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर जयश्री थोरात यांच्या समर्थनार्थ संगमनेरमध्ये वाद पेटला होता। दरम्यान आता रविवारी 27 ऑक्टोबरला झालेल्या एका सभेमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटलांनी आचारसंहिता मोडून गाडून टाकेन असा इशारा दिलाय। सुजय विखेंचा रोग कोणाकडे होता हे त्यांच्या या भाषणातून पहा। आमची सहनशीलता, आमची कमजोरी समजू नका। आज या तारखेपासून ती आचारसंहिता मी मोडत आहे। जर उद्यापासून कोणीही पातळी सोडून राधाकृष्ण विखे पाटील साहेबांबद्दल बोलला तर याद राखा, टायगर अभी जिंदा आहे, तिथंच काढणार, तिथंच गाडेल। तुम्हाला भाषण करायचंय? अरे ज्या लोकांची ग्रामपंचायत मध्ये निवडून यायची लायकी नाही ते आमच्याला कार्यकर्त्यांना कुत्रा म्हणतात। आणि काय महाराष्ट्राला सांगता तुम्ही सुसंस्कृत आहात? हे काय सुसंस्कृतपणाचे लक्षण आहेत? तुमच्या स्टेजवर कार्यकर्त्यांना कुत्रा म्हणता तुम्ही हसता? त्या ठिकाणी तुमच्या घरातले प्रतिनिधी म्हणतात एका कानफडीत लावून वाजवेल, ही सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे? तुम्हाला बोलायचं असेल तर विकासावर बोला, तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात या संगमनेर विधानसभेच्या पुढच्या पिढीसाठी याच्यावर बोला। पण दुर्दैवाने त्यांच्याकडे बोलण्यासाठी विकास नाही, त्यांच्याकडे बोलण्यासाठी जनतेला देण्यासारखं काही नाही, म्हणून अशा प्रकारच्या टीका केल्या जातात। मी डोक्यावर पडलो। आता कोण कोणाला पाडतं हे आता इथं बघूच आपण। मी या बोऱ्याच्या सभेमधून त्यांना आवाहन करतो की तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, कि तुम लाख कोशिश कर लो मुझे बदनाम करने की। मैं जब भी बिखरा हूं दुगनी रफ्तार से निकला हूं। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून, जे चारित्र्यानं तुमच्या माध्यमातून करण्यात आलं, मी आज या तालुक्यामध्ये असलेल्या माझ्या भगिनी श्रीताई थोरातांना विचार, अहो तुमच्या वडिलांबद्दल नाही पण नुसतं आमदाराबद्दल बोललो तर तुम्हाला इतकं लागलं। तुम्ही माझ्या वडिलांचं सातत्याने राहत्या तालुक्यामध्ये येऊन पातळी सोडून बोललात, मला किती लागलं पाहिजे। अरे आमच्या रक्तात दहशत नाही, आम्ही सहनशील लोक आहोत। आजपर्यंत कितीतरी आमच्या बद्दल बोलले, घाण बोलले, पातळी सोडून बोलले, अरे गाडी सोडा एक सायकल सुद्धा कधी जळाली नाही। कारण की आमचे लोक संयमी आहेत। कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी आम्हाला हे शिकवलं की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या, पण खासदार साहेब आज मी तुमची माफी मागतो, आता हे होणार नाही, आता हे होणार नाही। जर कोणी पातळी सोडून बोललं मग तो मी असो, माझ्या व्यासपीठावर असो, तर जी शिक्षा माझ्या व्यासपीठावरच्या लोकांसाठी आहे तीच शिक्षा तुमच्या व्यासपीठावरच्या लोकांना सुद्धा या पुढे देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।